तुम्ही भरती करायला लागलाय, भरती अवास्तव आहे आणि बँकेच्या अस्तित्वाला नक लावणारी भरती आहे, बँकेची स्टॅबिलिटी त्यामुळे धोक्यात येईल, आपणसाठी भरपूर काय बोलायला शिल्लक आहे, जे आम्ही अनुभवलं ते आम्ही या ठिकाणी बोलतोय. आसोळी शाखा 10 लाखामध्ये बांधून तयार झाली आणि फर्निचर मात्र जवळपास 30 लाखावरती गेलं. जे मशीनपेक्षा रिडकूच मोठं का काय असे मन आपल्याकडे आहे, तशी अवस्था मित्रांनो झाली. आणि सांगतात आमचा कारभार चांगला आहे, आमचं हे चांगलं आहे, आमचं ते चांगलं आहे, ठीक आहे. असू दे, आम्हाला तुमच्या कारभाराबद्दल काय बोलत नाही, लोकांनी तुमचा पंचनामा केलाय, बँक बदनाम करायला संधी तुम्ही दिली, हा अहवाल आहे, हा बँकेचा अहवाल नाही, शासनाचा अहवाल आहे, आमच्या मित्रांच्या कारभारांचा पंचनामा. अंगठी, अंगठी हे समृद्धीचं प्रतीक असतं, विरोधकांचं चिन्ह फुटका आहे. 17 वर्ष संचालक म्हणून काम करण्याची संधी तुमच्या आशीर्वादानं मला मिळाली, त्यातले 1-2 वर्ष व्हाईस चेअरमन म्हणून सुद्धा काम करण्याची संधी आम्हाला मिळाली. काल या ठिकाणी सभा झाली, सभेमध्ये काही आकडेवारी सुद्धा आमच्या मित्रांनी सांगितली, ते आमचे मित्रच आहे, आमच्या बरोबर होते आणि गेल्या वेळा एकत्र राहायचं म्हणून आमच्याबरोबर शपथ करून सुद्धा आले होते, पण तेच तेवढे नेमके एकटे बाहेर गेले. असो, हा इतिहास होता. आज पुन्हा एकदा 7 वर्षानंतर आपण जर आपल्या बँकेकडे मागे वळून बघितलं तर आपली बँक नेमकी नक्की आहे कुठे आणि कुठं जायला पाहिजे होती, ही माझ्यासारख्या मना कार्यकर्त्याच्या मनामध्ये सल आहे मित्रांनो. या बँकेची स्थापना गेले 50 वर्षापूर्वी कुंभी कासारच्या परिसरामध्ये पाटील साहेबांनी त्यांच्या तत्कालीन सहकार्याने सामान्य माणसाने एकत्र येऊन तयार केली. कुंभी कासारी साखर कारखाना ज्यावेळी मातृसंस्था स्थापन झाली, त्या कारखान्यातून मिळणारी जी काय धनलक्ष्मी होती तिला कुठेतरी सिंचनाचा बांध घालावा त्या उद्देशानं 50 वर्षापाठीमागे या बँकेची स्थापना, त्या आता जी बँक आहे त्याच्यासमोर त्या कोपाडकर पाटलांच्या गोट्यावरच्या घरामध्ये झाली आणि बँकेची वाटचाल सुरू झाली. ही सामान्य माणसाची बँक आहे, सामान्याला उपयोगी पडणारी बँक आहे. अगदी 500 रुपयाचा कर्जदार आज आमचा 5 कोटीचा कर्जदार झाला आहे. ही पत ह्या बँकेने या 50 वर्षामध्ये या सभासदांना देण्याचं काम केले. या बँकेनं या 50 वर्षामध्ये अनेक सभासदांचे संसार फुलवले आणि त्यातून आज नवीन उद्योजक काही तरुण मित्र कामधंदा उद्योगधंदा करताना आपल्याला दिसत आहे. खरं तर गेल्या 7 वर्षामध्ये संचालक मंडळानं केलेला कारभार आपल्या समोर आहे. नेहमी आमचे मित्र सांगतात की आम्ही बँक वाढवली वाढवली वाढवली. खरं तर 7 वर्षापूर्वी ज्यावेळी यशवंत पॅलेनं सत्ता सोडली त्यावेळी बँकेच्या ठेवी होत्या 86 कोटी आणि आज आहेत 146 कोटी. ज्यावेळी यशवंत पॅलेनं सत्ता हातात घेतलेली होती त्यावेळी ठेवी होत्या 45 कोटी आणि सत्ता सोडली त्यावेळी ठेवी होत्या 86 कोटी. जवळपास ही 43 कोटीची वाढ होती आणि वाढीचा रेट होता वर्षाला 9 कोटी ते 8.5 ते 9 कोटीचा रेशो होता. ह्या 7 वर्षामध्ये काय झालंय, 86 कोटीवरनं 146 कोटीवरती आपली बँक गेली आणि टोटल ठेवीमध्ये वाढ झाली 58 कोटीची. तर याचा जर रेशो बघितला तर तो 7.5 आहे, म्हणजे गेल्या 5 वर्षापेक्षा सुद्धा यांच्या ठेवीच्या वाढीचा रेशो हा कमी असलेला आपल्याला मित्रांनो दिसून येतो. फक्त आकडा मोठा दिसतोय, माणसाचं वय वाढेल तसं त्याची तब्येत वाढणार, त्यामुळे जी नैसर्गिक वाढ असते त्याला काय वाढ म्हणत नाही, त्यामुळे जाणीवपूर्वक वाढ या संचालक मंडळाकडनं झाली असं मला वाटत नाही मित्र. खरं तर बँकेकडं या कालावधीमध्ये 3 शाखा काढल्या. आमच्याही 5 वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही 4 शाखा काढल्या, त्यामध्ये प्रामुख्यानं बालिंगा, बाजार भोगाव, वडंगे आणि शाहूपुरी. या आमच्याच बँकेच्या कमांड एरियामध्ये जिथनं आपल्याला धंदा चांगला आहे अशा ठिकाणी आम्ही अशा शाखा काढल्या आणि शाखेवरती कर्मचारी नेमताना आम्ही 14 कर्मचारी नेमले. याच्यामध्ये गेल्या 7 वर्षामध्ये विद्यमान संचालक मंडळानं 3 शाखा नवीन काढल्या आणि 49 कर्मचाऱ्यांची भरती केली. भरती कर गरज असेल तेवढे कर्मचारी भरायला कुणाची काही हरकत नाही, कारण बँकेचं प्रशासन चालवायला पाहिजे, येणाऱ्या सभासदाला सुविधा द्यायला पाहिजे. पण ही भरती करत असताना पहिली भरती झाली आणि दुसरी भरती करत असताना काही सभासदांनी आवाज उठवले, लोकांनी त्यांना सांगितलं की भरती करू नका, आम्हीही निरोप दिला. मित्रांनो, तुम्ही भरती करायला लागलाय, भरती अवास्तव आहे आणि बँकेच्या अस्तित्वाला नक लावणारी भरती आहे, बँकेची स्टॅबिलिटी त्यामुळे धोक्यात येईल आणि बँक आपली छोटी बँक आहे आपल्याला परवडणार नाही, लागतील तेवढ्या जागा भरा.
त्यातल्या आमच्या मित्रांनी सांगितलं तुम्हाला संधी गावली असती तर तुम्ही सोडली असती का. आता म्हणजे संधी गावायचा प्रश्न नाही, आम्ही कारभार केला आहे, आम्हाला गरजेपेक्षा आम्ही जास्त भरली नाही. बरी नोकर भरती करत असताना स्टाफिंग पॅटर्न आम्ही जो मंजूर करून घेतलेला होता जनरल वाडीला तो 70 स्टाफिंग पॅटर्न होता. आज बँकेकडे 90 कर्मचारी आहे. आम्ही शाखा काढल्या, 4 शाखा काढल्या, 14-15 कर्मचारी भरले. पण हे सुद्धा कर्मचारी भरत असताना आम्ही 2 टप्प्यात भरले. एकदा आम्ही 7 भरले, राहिलेले पुढच्या वेळी भरले. वर्षभर या मुलांना आम्ही डेली वेजेसवर काम करायला लावलं आणि एक एक वर्ष झाल्यानंतर त्या कर्मचाऱ्यांना मी परमनंट केलं. कारण सांगितलं की बोजा बँकेवर पडता कामाने. आता या आमच्या मित्रांनी काय केलं, कर्मचारी भरले आणि कर्मचाऱ्याचा प्रोबेशनचा पिरियड असतो कमीत कमी 6 महिने. पण 1 महिन्यात ते सगळे कर्मचारी परमनंट करून टाकले. बँकेवरती पडलेला बोजा याचा विचार यांनी केला नाही. कसली गाय झाली होती माहीत नाही. आम्ही निरोप दिला होता, निवडून कोण तुम्ही किंवा आम्ही पण यशवंतच्या विचाराचीच माणसं या ठिकाणी निवडून येतील, त्यामुळे नोकर भरती आपण करू नये. केली तर किंवा गरजेपुरती लोक घ्या आणि ती डेली वेजेसवरती घ्या, बँकेवरती अनावश्यक बोजा पडायला नको. दुसरी गोष्ट सांगितली आमच्या मित्रांनी आमच्या भाषणामध्ये, बँकेमध्ये आम्ही आधुनिक तंत्रज्ञान आणलं. फक्त गुगल पे किंवा UPI पेमेंट एवढीच सोय त्या आमच्या मित्रांनी आणले. आपणसाठी भरपूर काय बोलायला शिल्लक आहे, जे आम्ही अनुभवलं ते आम्ही या ठिकाणी बोलतोय. तर गुगल पेची एक सुविधा आणली, ही सोडली. तर ATM वगैरे केलं म्हणून सांगितलं आम्ही. मित्रांनो, आज जर तुम्ही बँकेकडे गेला तर त्या ठिकाणी जो गाळा बांधला ATMचा तो यशवंतच्या कालावधीत आम्हीच बांधलेला गाळा आहे. आमची सूचना होती, कारण आमच्या सभासदाला ATM मिळायला पाहिजे आणि व्यवस्थित त्याला रविवारचा सुद्धा पैसा मिळाला पाहिजे, यासाठी ATM सुविधा झाली पाहिजे. त्याचं प्रपोजल आम्ही रिझर्व्ह बँकेकडे पाठवलेलं होतं, ते मंजुरीवर होतं. तत्कालीन इलेक्शन लागली आणि इलेक्शन लागल्यामुळे आम्हाला त्या ATMचं उद्घाटन करता आलं नाही, ते नंतर मंजूर झालं. म्हणजे ती योजना सुद्धा किंवा तंत्रज्ञान बँकेचं आहे ते आम्हीच केलेलं होतं. ह्या सगळ्या ज्या शाखा होत्या त्याचं आम्ही CBS केलं. या शाखा आम्ही संगणकानं जोडल्यास DC सेंटर तयार केलं आणि DR सेंटर सुद्धा तयार केलं, लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं. आणि त्याचबरोबर आम्ही BC सेंटर सुद्धा काढलेली होती. चार देसाई साहेब नंतर सांगतील मित्रांनो. तर कारभार 7 वर्षाचा विचार केला असता समाधानकारक असं काही वाटत नाही. आसुळी शाखा 10 लाखामध्ये बांधून तयार झाली आणि फर्निचर मात्र जवळपास 30 लाखावरती गेलं. जे म्हशीपेक्षा रिडकूच मोठं का काय अशी म्हण आपल्याकडे आहे, तशी अवस्था मित्रांनो झाली. जे शेवटच्या एका मीटिंगमध्ये जवळपास 60-70 लाखाच्या खर्चाची बिलं टाकली, एवढी काही घाई झालेली होती. कदाचित खात्री नसल असो, ते तुम्ही आम्ही समजून घेण्याची गोष्ट आहे मित्रांनो. त्या दरम्यान यांनी काही शाखांसाठी जागा खरेदी केल्या, कळीची जागा खरेदी केली. आता कळीची जागा त्या 19 पुरामध्ये त्या कळीच्या जागेमध्ये छाती एवढं पाणी होतं आणि पाणी आलेलं असताना सुद्धा या संचालक मंडळानं त्या शाखेसाठी ATM खरेदी केलं. आम्ही त्यांना विचारलं मित्रांनो तुम्ही ATM आणले ते वॉटर ATM आणले का मनी ATM आणले, नेमकं काय आहे ते सांगा. मग ते ATM सुरुवातीला ट्रान्सफर केलं. हा आमचा कारभाराचा नमुना. दुसरं एक मित्र इथली आपली शाखा बिडशेडवरची शाखा, त्या शाखेचा एक कर्मचारी घेतला, त्यांना सगळे पैसे दिले. बँकिंगमध्ये असं कुठून असतं, खाजगी बँकेत एक ठीक आहे की तुला पैसे दिले तू मला जागा दे. 2 वर्ष ती बँकेच्या ताब्यात जागा आली नाही. 2 वर्षानं जनरलला आवाज उठल्यानंतर तिसऱ्या वर्षी ती बँकेची जागा त्या शाखेची जागा बँकेच्या ताब्यात आली. असं कुठं काय असतंय का, नोकर अगोदर घेतला, पैसे सगळं अगोदर केले, जागा मात्र ताब्यात नाही. पण जागा ठरविली, तेवढी जागा मिळाली नाही, त्याच्यापेक्षा कमी जागा मिळाली. असा यांचा सगळा व्यवहार आहे मित्रो. आणि सांगतात आमचा कारभार चांगला आहे, आमचं हे चांगलं आहे, आमचं ते चांगलं आहे. ठीक आहे, असू दे, आम्हाला तुमच्या कारभाराबद्दल काय बोलायचं नाही. लोकांनीच तुमचा पंचनामा केलाय. रोज पेपरला येणाऱ्या बातम्या बघितल्या की यातना व्हायचं, आम्हाला वाईट वाटायचं, आमच्या बँकेचं नाव का पेपरला येते. तर ते म्हणे काही वेगवेगळ्या गोष्टी होत्या, बँक बदनाम होती. बँक बदनाम करायला संधी तुम्ही दिली. तुम्ही पहिल्यांदा काहीतरी पत्ते पळायला पाहिजे होती. ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्यानं पत्ते पळायला आपल्याकडे अशी म्हण आहे. तुम्ही चालक होता, तुम्ही चांगल्या गोष्टी तिथं करायला पाहिजे होत्या. चांगल्या गोष्टी नेहमी येत होत्या. गेल्या 45 वर्षामध्ये अशी कुठली बँकेची बदनामी पेपरच्या माध्यमातून झाली नाही.
काही लोक तर बँकेचा परवाना रद्द करा इतपत गेली होती की तुमची एवढी बेकायदेशीर कामं होती, तुमचं सगळं कायदेशीर काम होतं. मित्रांनो, माझ्या हातात हवाल आहे. हा अहवाल आहे, हा बँकेचा अहवाल नाही, शासनाचा अहवाल आहे. आमच्या मित्रांच्या कारभारांचा पंचनामा. चौकशी अधिकारी पर्जनी साहेब ह्यांनी लिहिलेला हा 17 पानी अहवाल आहे. याच्यामध्ये स्पष्ट म्हणले चेअरमन आणि तत्कालीन जे सीओ आहे यांनी आपल्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडलेल्या नाही. प्रत्येक गोष्टीत त्यांनी केलेली कुचराई आहे आणि ते कारवाईस पात्र आहे. शासन म्हणतं यांचा कारभार चांगला नाही, ऑडिटर म्हणतात यांचा कारभार चांगला नाही, हिने काय सांगायची गरज आहे कारभार आमचा चांगला आहे म्हणून. तर मित्रो, मला अगोदर सूचना दिली या देसाई साहेबांनी, जास्त बोलू नका, मला काय बोलायला शिल्लक ठेवा. तर आज सगळं काय या सभेमध्ये बोलून आम्हाला संपवायचं नाही. आमच्या पॅनलचं चिन्ह आहे अंगठी. अंगठी हे समृद्धीचं प्रतीक असतं. विरोधकांचं चिन्ह फुटका आहे, त्यामुळे अंगठी चिन्ह लक्षात ठेवा. अंगठी आपल्या हातात असते, ज्याच्या हातात अंगठी असते ते समृद्धीचं चिन्ह असतं. असं एक चांगलं चिन्ह आहे. उमेदवार कोण बघायचं नाही, पै पाहुणा यावेळा ओळखायचं नाही, मित्र कोण ओळखायचं नाही. दिसली अंगठी की शिक्का ठोकायचा आहे. तुम्ही आमचंही पॅनेल भरघोस मताने निवडून द्यावं असं तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.